लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचलाय. आश्वासनांच्या पावसाला नाही तर वावटळीला सुरुवात झालीय. मात्र या स्थितीत असेही काही लोक आहेत जे या सगळ्या वावटळीपासून दूर आहेत. हातावर पोट असलेल्यांना नेते मंडळी खरोखर विकास देतील अशी भाबडी आशा आहे. त्यातले काही नाराजही आहेत. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. धगधगत्या ज्वाला, तापलेलं लोखंड, त्यावर पडणारे घणाचे घाव. मात्र या लोखंडाला आकार देण्यासाठी घाम गाळणाऱ्यांना अजूनही आकाराची प्रतीक्षा आहे. गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या अवजारांना आकार देणारी ही आहे घिसाड जमात. लोहार काम करून आपलं पोट भरणारी, बैलगाडीवर संसार, फिरत फिरत कोणत्याही गावात जायचं, गावकोसाबाहेर संसार मांडायचा. स्वयंपाकाच्या वेळी ही लोखंड गरम करणाऱ्या भट्टीची होते चूल. यांच्या नशिबी स्थैर्य नाहीच, त्यामुळे चांगलं जगणं आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्याचा प्रश्नच नाही. आठवत नाही तेव्हापासून काम करणाऱ्या या 60 वर्षांच्या गंगूबाईंना विकास काय असतो माहीत नाही. विकास त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. भ्रष्टाचाराची ख्याती मात्र नक्की पोहोचली. आम्हाला काही नाही, आमचं लोक म्हणते हे हलकं हे जाते काय आहे, पण काही नाही देत आम्हाला. घरकोल देऊ काय देऊ पण नाही देत. कुठे देते मध्येच खाऊन घेते, देत बी असं तर आपल्याला काय माहिती राहत, काही माहिती राहत नाही. हे धंदा जन्माचाच आहे. हे आहेत गंगूबाईंचे पती. मतदान आणि विकास यांचा काही संबंध आहे यावर त्यांचा विश्वासच नाही. गावात राहायला मिळावं म्हणून मतदान करायचं असतं असं त्यांचं मत. पण मत मागायला आलं याच्यात मग द्यावं लागत ना. तुम्हाला कोणी मदत केली कधी? नाही नाही, काही नाही केली. मतदान करून फायदा काही? आपलं झालं नाही ना फायदा. गावात राहावं लागत ना. अच्छा, गावात राहावं लागतं म्हणून मतदान? हा. मतदान नाही केलं तर काय होत? मग आता करावं लागत ना गावामध्ये मतदान. करावं लागत सरपंच म्हणजे करावं लागत. गरीब लोकांना काय असं भेटत नाही, काही भेटत काय असं करणंच पडतं. असं आमच्या लोकांना एवढं ठाई बघ नाही आहे, असं बसासाठी करणं पडतं. आणि सारे गाव लोकांमध्ये सारे चांगले लोक सुधारले, आमचे लोक सुधारले नाही एवढे. म्हणून मग आम्हाला बी असं जागा घ्यायची, घर बांधायचं, काही असं स्वस्थ राहायचं, असं या हे धंदामध्ये चाललं आमचं. यांची मुलं नातवंड याच कामात व्यस्त असतात आणि आनंदी सुद्धा. घणाचे घाव खाणारं लोखंड आणि सामान्य माणसाचं आयुष्य यात फार कमी फरक असल्याचं तत्वज्ञान ते सांगतात. लोखंड घाव खातं, तसाच सामान्य माणूसही कधी भ्रष्टाचाराचे, महागाईचे, तर कधी इतर कुठल्या समस्यांचे घाव खात असतो. त्यामुळे उत्सवासारख्या या निवडणुका खरंच या घावांवर मलम म्हणून काम करतात का, याचं उत्तर कोणालाच देता येणार नाही. नेते मंडळी दिसू लागली की मतदान आलं, आणि नेते मंडळी दिसेनासे झाली की निवडणुका संपल्या, असा काहीसा समज या लोकांचा आहे. सरकार घोषणा करतं मात्र यांच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. हातावरचा संसार आणि हातावरचं पोट या चुकतीप्रमाणे अजूनही ही लोक आपल्या संसाराचा गाडा रेटताय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.